अनिल दामले सर, म्हणजे एक मराठी चित्रपटा जेव्हा इतिहास लिहील किंवा कोणी त्याबद्दल वाच्यता करतं, तर दामले फत्तेलाल, महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात चित्र याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही, तर त्या लिगसीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? नमस्कार, मी अनिल दामले, म्हणजे प्रभातचे जे आद्य संस्थापक होते विष्णुपंत दामले किंवा ज्यांना दामले मामा म्हणायचे, त्यांचा मी नातू. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रभात फिल्म कंपनीची स्थापना 1929 साली, 1 जून 1929 साली किंवा रोजी कोल्हापूरमध्ये झाली. आणि त्यावेळेला प्रभातचे 5 पार्टनर्स होते, दामले, फत्तेलाल, व्ही शांताराम, केशवराव धायबर आणि एस व्ही कुलकर्णी. एस व्ही कुलकर्णी यांनी फायनान्स दिला होता सुरुवातीचा, त्यामुळे ते 5वे पार्टनर म्हणून घेतले गेले. पण अदरवाईज हे बाकीचे 14 जण फिल्म कलाकारच होते असं म्हणायला हरकत नाही. एकेक जण एकेका फिल्मच्या क्षेत्रामध्ये वाकबगार होते. आणि ह्या सगळ्यांची सुरुवात महाराष्ट्र फिल्म कंपनीतील नोकरीपासून झाली, की बाबूराव पेंटरांच्या हाताखाली ह्या लोकांनी सगळ्यांनी ट्रेनिंग घेऊन सिनेमाचा प्रत्येक अंग त्यांनी अभ्यासला होता. आणि त्यांनी कामही केली होती, म्हणजे एडिटिंगचं केलं होतं, कॅमेराचं केलं होतं, दिग्दर्शन केलं होतं, आर्ट डिरेक्शन केलं होतं. त्यामुळे आपण म्हणतो तसं फिल्मच्या संदर्भातले सगळी जी अंग आहेत ती ते लोकं कोळून प्यायले होते. पण काही कारणांनी 1928-29 सुमारास ह्या लोकांनी सगळ्यांनी कोल्हापूरमधली महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडली आणि जो तो आपापला काहीतरी उद्योग चालू करण्यासाठी त्यातनं बाहेर पडला. पण सुदैवाने दामले फत्तेलालांना कुलकर्ण्यांचा फायनान्स मिळाला. कुलकर्ण्यांचं आणि दामल्यांची जुनी ओळख होती, त्याच्यातनं त्यांनी विश्वासाने त्या काळात 10,000 रुपये द्यायचं कबूल केलं. आणि त्या भांडवलावरती आता आपण नवीन स्वतःची कंपनी चालू करायची असं ह्या लोकांनी निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर व्ही शांताराम आणि धायबरसुद्धा त्यांना येऊन मिळाले. आणि मग ह्या 5 जणांनी एकत्रित मिळून ही प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापुरात स्थापन केली. सुरुवातीचे काही वर्ष म्हणजे केवळ 4 ते 5 वर्ष ही कंपनी कोल्हापुरामध्ये होती. त्यावेळेला बरेचसे सायलेंट पिक्चर त्यांनी केले, 8-1 सायलेंट पिक्चर केले. 1932 साली पहिला मराठी टॉकी, म्हणजे ज्याला बोलपट म्हणतो, तो केला गेला. आणि त्या बोलपटाचं ध्वनिमुद्रण माझ्या आजोबांनी, म्हणजे विष्णुपंत दामल्यांनी केलं होतं. त्या काळात कोणचंही ध्वनिमुद्रणाचं त्यांना ट्रेनिंग नव्हतं किंवा शिक्षण झालेलं नव्हतं, पण केवळ बुद्धीच्या जोरावरती आणि इंजिनिअरिंगची जी त्यांना जाण होती त्याच्या जोरावरती त्यांनी ह्याचं ध्वनिमुद्रण पूर्ण केलं, ते व्यवस्थित झालं. आणि आज मितीला भारतीय चित्रपट इतिहासातला हा सगळ्यात जुनात जुना बोलपट अवेलेबल आहे. त्याच्या आधी जरी आलमारा झाला असला तरी दुर्दैवाने त्याचं काहीही अस्तित्वात नाही आहे. पण ह्याची फिल्म इंटॅक्ट अजूनही आमच्याकडे आहे, नॅशनल फिल्म आर्काइव्समध्ये आहे इत्यादी. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की एकंदर वाढत्या फिल्मच्या व्यवसायाला किंवा ह्या चित्रपट उद्योगाला साजेशी जागा पाहिजे किंवा गाव पाहिजे, म्हणून त्यांनी पुण्यामध्ये स्थलांतर करायचं ठरवलं. आणि 32 सालानंतर 33 सुमारास आता जिथं फिल्म इन्स्टिट्यूट आहे तिथे प्रभात फिल्म कंपनीची प्रभात फिल्म कंपनीने नवीन जागा घेतली. आणि तिथे भव्य स्टुडिओ आणि जे काही आधुनिक गोष्टी लागतील त्या सगळ्या त्यांनी तिथे उभारायला सुरुवात केली. ते सगळं पुन्हा काम माझ्या आजोबांच्याच देखरेखीखाली झालं, कारण मगाशी मी म्हटलं तसं त्यांना एकंदर इंजिनिअरिंगचं ज्ञान, आपसूक ज्याला म्हणतो त्याला उपजत म्हणतो, तसं ते ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्याच्या जोरावरती त्यांनी हा फिल्म इन्स्टिट्यूट किंवा पूर्वीचा जो प्रभात स्टुडिओ होता त्यातले जे सगळे स्टुडिओ, त्याची भव्यता आणि त्याला लागणाऱ्या सोयी ह्या त्या काळात म्हणजे 33 साली त्यांनी केलेल्या होत्या. आणि त्या आजही जशाच्या तशा फिल्म इन्स्टिट्यूटच्या वापरात आहेत. प्रभात फिल्म कंपनी पुण्यात 33 साली आल्यानंतर एकापेक्षा एक त्यांनी सरस चित्रपटांची इथे निर्मिती केली, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 45 साली मात्र माझ्या आजोबांचं, म्हणजे दामले मामांचं, अतिशय कमी वय असतानाच, म्हणजे अवघ्या 52 वर्षीच त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर मात्र कंपनीची थोडीशी घसरण सुरू झाली. आणि होता होता 1955 साली कंपनी शेवटी बंद करायला लागली, कारण तत्पूर्वी व्ही शांताराम प्रभात सोडून बाहेर पडले होते, केशवराव धायबरही बाहेर पडले होते. आणि प्रभातचं हे सगळं डोलारा चांगल्या रीतीने कोणी पुढे नेईल
असं आपण म्हणतो तसं कोणी इतका काय म्हणूया कॉम्पिटंट माणूस राहिला नाही आणि त्यामुळे शेवटी ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1955 साली प्रभात फिल्म कंपनी अत्तरवाले केळकर म्हणून एस एच केळकर म्हणून ठाण्याचे फॅमिली आहे त्यांनी ती विकत घेतली. 55 ते 61 सहा वर्ष त्यांनी ती कंपनी चालवली. इथे काही चित्रपटांची निर्मिती झाली पण केळकरांनी स्वतः ती निर्मिती केलेली नव्हती. ते स्टुडिओ कमर्शियली भाड्याने देत होते लोकांना. त्यामुळे इथे मायाबाजार गजगौरी असे बरेच फागुन अशा अनेक चित्रपटांचं इथं शूटिंगही झालं आणि इथे निर्मितीही झाली. 1961 साली त्यांनीसुद्धा कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसाठी ती जागा विकत घेऊन तिथे फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली 61 साली. पुढे काही वर्षांनी टी व्हीचा वाढता प्रसार बघता तिथे टी व्ही इन्स्टिट्यूटही सुरू झाली. पण आज मितीलाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रभात फिल्मच्या प्रभात फिल्म कंपनीच्या काळातले स्टुडिओ त्यातल्या अनेक गोष्टी त्यातले आउटडोअरच्या ज्या त्यांनी केलेल्या जागा होत्या त्या डेव्हलप केल्या होत्या त्या आजही मितीला ते वापरत आहेत आणि आजही मितीला ते अतिशय चांगल्या सुस्थितीत आहेत. मधल्या काळात त्यांनी काही रिनोव्हेशन्स करून त्या गोष्टी पुन्हा आपण म्हणतो तशा अपकीप केलेल्या आहेत. दामले फॅमिलीच्या बाबतीत मात्र असं झालं की माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर काही वर्ष माझे वडील म्हणजे अनंतराव दामले प्रभातमध्ये डायरेक्टर म्हणून होते. पण मी मगाशी म्हटलं तसं असं कोणीही ही कंपनी चांगल्या पद्धतीने मॅनेज करेल असा माणूस त्यावेळेला नव्हता. आणि माझ्या वडिलांचं वय तेव्हा अवघं 19 वर्ष एवढं होतं आणि त्यामुळे ती कंपनी विकली. पण त्यानंतर माझ्या वडिलांनी काही वर्ष डॉक्युमेंटरीज केल्या. कॉर्पोरेट डॉक्युमेंटरी असा सध्याचा शब्द आहे पण त्याला त्याच सारख्या काही जाहिरातीच्या डॉक्युमेंटरीज काही किर्लोस्करसारख्या कंपनीसाठी डॉक्युमेंटरीज केल्या. पण तेही पुढे त्यांनी बंद केला तो उद्योग. पण तेव्हापासनं म्हणजे 1955 सालापासनं त्यांनी पुण्यातलं प्रभात थिएटर चालवायला घेतलं. म्हणजे ते आमच्याच फॅमिलीकडे होतं. दामले आणि पै त्याचे पार्टनर होते आणि ते आत्तापर्यंत म्हणजे 2010 सालापर्यंत 2010-2011 सालापर्यंत ते आमच्याकडे होतं. तोपर्यंत त्यांनी हे चित्रपट प्रदर्शनाचा व्यवसाय केला. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा टप्पा ह्याच्यामध्ये असा झाला की 1968-69 साली प्रभातच्या ज्या सगळ्या फिल्म्स होत्या ज्या एकापेक्षा एक सरस अशा फिल्म्स प्रभातनी निर्माण केल्या होत्या तो ठेवा सगळा आपल्या इथनं बाहेर गेला होता महाराष्ट्रातनं. तो मद्रासमधले कलेक्टर होते फिल्म कलेक्टर मुदलियार म्हणून. त्यांनी कंपनी बंद होताना हे सगळे राईट्स विकत घेतले आणि ओरिजिनल निगेटिव्ह त्यांनी त्या मद्रासला नेल्या. ती बातमी ती माहिती कळल्यानंतर माझे वडील मद्रासला गेले त्यांना भेटले आणि स्वतःचं त्यांचं नातं सांगितलं की मी दामले मामांचा मुलगा आहे वगैरे. आणि ते पाहिल्यानंतर मुदलियारांनी असा मनाशी विचार केला की ज्यांचा ठेवा होता तो त्यांच्याकडेच आता परत देतो आहोत आपण आणि तो जातोय. म्हटल्यावर त्याने अतिशय अल्प दरामध्ये त्या सगळ्या फिल्म्सचे राईट आणि त्या निगेटिव्ह ज्या नायट्रेटच्या होत्या त्या सगळ्या माझ्या वडिलांना दिल्या. त्या पुढे मग पुण्यात आणल्या गेल्या. त्याच्यावर सगळं प्रोसेसिंग झालं आणि ते कळल्यानंतर व्ही शांताराम यांनी दादा दामल्यांना म्हणजे माझ्या वडिलांना खास करून फोन करून बोलवून घेतलं आणि त्यांना ही वार्ता कळली होती की प्रभातचे सगळे निगेटिव्ह दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मिळवल्यात. तर त्यांनी लगेचच त्यांना असं सांगितलं की त्याला लागणारं जे सगळं प्रोसेसिंग आहे ते मी करीन. आपल्या म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो ना स्वतःच्या मुलासारखा सांभाळ होतो किंवा त्याची देखभाल केली जाते तसं मी माझ्या राजकमलमध्ये तुम्हाला करून देईन. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा सगळा प्रोसेस झाला. नव्याने त्याच्या प्रिंट्स काढल्या गेल्या आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये प्रभातचे वीक जागोजागी महाराष्ट्रभर लावले गेले म्हणजे सिनेमे दाखवले गेले. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बदलत्या काळामध्ये त्याच्या व्हिडिओ टेप्सही बनवल्या गेल्या. त्याही 8-10 वर्ष मार्केटमध्ये खूप खपल्या. खूप त्याला डिमांड होती. आणि आता बदलत्या काळामध्ये त्याच्या DVD CD झालेल्या आहेत आणि अजूनही आता बदलत्या काळानुरूप त्याचे पेन ड्राईव्हवरती सगळे सिनेमे आता आणण्याचा आमचा प्रकल्प हातात घेतलेला आहे. कारण आताचे DVD प्लेअर CD प्लेअरही जवळजवळ इतिहास जमा झाल्यासारखे आहेत. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीला अनुसरून
आता आम्ही त्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये म्हणजे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध करून देऊ. त्यानंतर फिल्मचाशी संबंध म्हणजे आमचा असा आम्ही टिकवला किंवा राहिला तो म्हणजे आम्ही दोन डॉक्युमेंटरीज बनवल्या मधल्या काळामध्ये. एक होती इट्स प्रभात नावाची आणि त्यानंतर माझे आजोबा दामले मामा यांच्या आयुष्यावरती किंवा त्यांचं जे चित्रपटाशी चित्रपटाचा जो त्यांचा संबंध होता किंवा त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये त्यांनी जे काही काम केलं होतं तर ते फारसं लोकांपर्यंत पोचलं नव्हतं, म्हणून त्याच्यावरती आम्ही फिल्म करायचं ठरवलं. आणि एक तासाची विष्णुपंत दामले बोलपटाचा मूक नायक अशी फिल्म तयार केली आणि त्यालाही नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. आणि मराठी चित्रपट संगीताची वाटचाल म्हणून एक मराठी चित्रपट संगीतावरती माझ्या आईने पुस्तक लिहिलं होतं, त्यालाही आम्हाला एक नॅशनल अवॉर्ड मिळालं. नंतर माझे वडील असताना त्यांनी एक होती प्रभातनगरी हे पुस्तक बापू आटव्यांच्याकडनं लिहून घेतलं, त्या सगळ्या माहितीचं संकलन केलं, फोटोंचं संकलन केलं आणि एक अतिशय देखणं पुस्तकाची त्यांनी निर्मिती केली. आणि अलीकडच्या काळातच आम्ही त्याची दुसरी एडिशन काढलेली आहे. अशा प्रकारे आम्ही काही ना काही करून अजून प्रभातचा वारसा आणि प्रभातचं जे काय म्हणूया फिल्म्स आहेत त्या जतन करतोय. अनेक फोटोग्राफ्स आम्ही आमच्याकडे जतन केलेले आहेत, डॉक्युमेंट जतन केलेले आहेत आणि हा वारसा असाच पुढे चालू ठेवायचा आहे आणि तो चांगला राहावा याचा आम्ही सगळे कुटुंबीय याचा सातत्याने प्रयत्न करतच असतो. बरं, तुमची दामले काकानंतर तुमची ही तिसरी पिढी आणि चौथी पिढी सध्या काय करते आणि तुम्ही म्हणजे फिल्मच्या एवढ्या कनेक्टेड आहात, तुम्ही एवढं काय म्हणतात ते डॉक्युमेंटेशनमध्ये आहात, मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये का नाही विचार केला? का नाही विचार केला म्हणजे मी म्हटलं तसं की मुळात आजोबांच्या पश्चात माझे वडिलांचंही वय खूप कमी होतो, 19 वर्षाचं होतं. आणि बदलत्या काळामध्ये तुम्ही जर सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास पाहिला तर स्टुडिओ जी संकल्पना होती ती बदलत गेली आणि जे ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच काम करणारी लोकं किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन जागा भाड्याने घेऊन सिनेमा तयार करणं हा सगळा प्रकार बदलत्या काळात झाल्यामुळे ते माझ्या वडिलांनाही काही झेपलं नाही, त्यांनीसुद्धा केलं नाही आणि त्याच्यात बराच आम्हाला कमर्शियली किंवा इकॉनॉमिकली फटका बसला होता. त्याच्यातनं सावरायलाच त्यांच्या आयुष्यातली 30-31 वर्ष गेली आणि त्यामुळे मग पुढच्या पिढीमध्ये कोणालाच असं वाटलं नाही की आपण फिल्ममध्ये असावं. आणि मग माझे काका किंवा माझ्या वडिलांचे इतर सगळे बंधू वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर झाले, इंजिनियर झाले सगळेजण, सगळ्यांनी आपापला उद्योग व्यवसाय आज ताब्यात सांभाळला आहे. आता आमच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी आणि माझे दोघं भावंड या सगळ्यांची मुलंसुद्धा डिरेक्टली कोणी फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्टेड नाही आहे, पण माझी एक पुतणी फोटोग्राफी स्टुडिओ किंवा तत्सम छोट्या कॉर्पोरेट फिल्म्स करणं किंवा अशा सारखी कामं करते, तर माझ्या पुतणीचा नवरा म्हणजे माझा काय म्हणूया की जावईचे एका अर्थाने तो सिनेमोटोग्राफर आहे आणि तो मुंबईतल्या एका कंपनीबरोबर काम करतो आणि जिथे जिथे काम असेल तिथे भारतभर किंवा काही वेळेला भारताच्या बाहेरसुद्धा त्याचं भ्रमण याच्यासाठी चालू असतं. अशा प्रकारे आमचा थोडासा संबंध राहिला आहे, पण फिल्म निर्मिती करावी असं काही अजून आम्हाला कोणालाही वाटलं नाही आहे किंवा शक्य झालं नाही. मनात खूप इच्छा आहे की प्रभातचा आमच्याकडे बॅनर आहे, प्रभातचा लोगो आहे, त्याच्याखाली आपण काहीतरी करावं, पण तो इतका अवघड चॅलेंज आहे की तो आता इतक्या वर्षांनी स्वीकारावा का नाही हे एक कोडच आहे. आणि आम्ही कोणाकोणा मराठी प्रोड्युसर्सना मधनातनं विचारत असतो की एखादी काही चांगली गोष्ट तुमच्याकडे असली आणि प्रभातच्या बॅनरखाली त्याची निर्मिती करावी असं वाटत असलं तर आपण एकत्रित विचार करू, इतपत आमचे विचार चालू आहेत.